आणि तरी एकनाथ भाऊंना वाटतं की ते सांगताय तेच खरं. मी फक्त दोन मुद्दे घेणार आहोत साहेब आणि थांबणार. दादा हो तुम्ही विचार करा, एकनाथ भाऊ जागी राहत असतील. नाही दादा इकडे काहीच नाही, मी पाचच मिनिटं घेणार आहे नार्वेकर सर. एकनाथ भाऊंना आणि त्यांच्या खबऱ्यांना हे माहिती असले पाहिजे की बाळासाहेबांचा दवाखाना ही संकल्पना तब्बल 4 वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे. पुण्यातल्या खजिना विहिरी जवळचा पहिला बाळासाहेबांचा दवाखाना, 1 रुपयातली ओपीडी ही पहिल्यांदा पुण्यामध्ये सुरू झाली. आणि तरी एकनाथ भाऊंना वाटतं की ते सांगताय तेच खरं. मी फक्त दोन मुद्दे घेणार आहोत साहेब आणि थांबणार. तेच एकनाथ भाऊ पुन्हा एकदा सांगत आहेत की होय मी तमक्याला महाराष्ट्र द्रोही म्हणेल, मी तमक्याला महाराष्ट्र द्रोही म्हणेल, कारण मला महाराष्ट्राची अस्मिता जपायची कळतीये. तेव्हा एकनाथ भाऊंच्या लक्षात आणून दिले पाहिजे, त्यांचे प्रवक्ते केसरकर असं सांगताहेत की तिकडे 20-20 तास ते काम करत होते, ते रात्रभर झोपतच नव्हते. दादा हो तुम्ही विचार करा, एकनाथ भाऊ जागेही राहत असतील. नाही दादा इकडे काहीच नाही, मी पाचच मिनिटं घेणार आहे नार्वेकर सर. दावस मध्ये 20-20 तास जागे राहत होते एकनाथ भाऊ. मला कळत नाहीये दावसचं कार्यालय जर 5 ते 6 वाजता सायंकाळी बंद होत असेल तर 6 नंतर रात्री 2 पर्यंत एकनाथ भाऊ कुठं बसून काम करत होते. जर सगळी कार्यालय बंद झाली होती तर एकनाथ भाऊ काम कुणासाठी करत होते.